दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जरांग यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय. की सर्वच मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं पाहिजे, तर ती भूमिका आहे. जरांगे पण त्यातला एक मार्ग सुचवला होता की यातला काही प्रमाणात त्यांना मागणी होऊ शकेल, पण ह्याच्यातून सर्वांनाच मार्ग मिळेल असं खात्रीलायक सांगता येत नाही. आणि तुम्ही म्हणून संभाजी महाराजांनी सांगितलेलं जे आहे की याच्यामध्ये न्यायालयीन किंवा कायदेशीरचं उद्या काही कॉम्प्लिकेशन होऊ नये, आणि म्हणून कायदेशीर टिकणारं आरक्षण देण्यासंदर्भात मी वारंवार या गोष्टीचा उल्लेख केला आहे की 50% मर्यादा जोपर्यंत केंद्र सरकार काढत नाही तोपर्यंत हा विषय मार्गी लागण्यासंदर्भात काही पॉझिटिव्ह मार्ग राज्य पातळीवर निघू शकतो का मला वाटत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.